हा मसाला तयार झाला आहे आपला आता सगळा. तर हा मसाला याच्यामध्ये ओतायचा आपण सगळा. भाजी मध्ये कोणी हात घालणार नाही माझा. नमस्कार. तर आज रविवार, तर आज आपण 4 किलो चिकन आणलेलं आहे आपल्या आजी आजोबांसाठी. ते पाठवून दिलेलं आहे मला मॅडमनी. तर चला मी आता आपली चिकनची भाजी बनवूया. ते 4 किलो चिकन आणलेलं आहे रोहितने जाऊन. तर हे चिकन आपल्याला माला मॅडम देतात जेव्हा बी आपल्याला आजी आजोबांना खायचं असतं. तर आपण माला मॅडमला सांगतो की बाबा आम्हाला चिकन द्या पाठवून. तर मॅडम मला सांगतात किती पाहिजे. तर मी सांगते 4-1 किलो द्या. तर मॅडमने 4 किलो चिकन, 30 अंडी पाठवून दिलेले आहेत आपल्याला. आता मी लावते ह्याला मीठ हळद. आधी मिठाचं थोडं करून घेऊया आपण. हे टाकूया तेल. तर मी ह्याला अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरीची पण पेस्ट लावली आहे. हळद लावले आणि लावून ठेवलं होतं. आणि कांदा पण चांगला इकडं आपला लाल झालाय. तर आता मी इथं ह्याच्यामध्ये सोडून देते सगळं चिकन. तर आता माझं चिकन शिजून झालंय इकडं आणि मी पिवळा रस्सा थोडा काढलाय म्हणजे आपल्याला आजी आजोबांना थोडं थोडं देता येईल. आणि बंद केला गॅस. आणि मी सुक करण्यासाठी कांदा टाकलाय तेलामध्ये. ही खोबरं आहे भाजलेलं खोबरं आणि त्याची ग्रेव्ही आहे ही टाकले मध्ये. आणि हे कांदा भाजून वाटून ठेवलाय ही टाकला मध्ये थोडा. अजून रश्यासाठी ठेवले मी वाटून, नाही का रस्सा पण बनवायचा ना आपल्याला आणि सुक पण बनवायचे. आता माझा मसाला सगळा छान पिकी तळून झालाय. आता मी त्याच्यामधलं चिकन काढून इथं ठेवले. मस्त पिके असं सगळा मसाला आणि चिकन एकजीव करून घ्यायचं. मस्त वाचवतो. आणि ऑलरेडी आपण चिकन थोडंसं जास्त शिजवले कारण त्यांना सगळे वेगवेगळे आहेत ना. तर हे आपलं सुकं बनवून झालंय. आता आता इकडं रश्याची तयारी करते. तर मी रस्सा कसा बनवते मी दाखवते तुम्हाला. हे टाकलं लाल मिरची थोडंसं कारण कलर येतो. हे टाकला कांदा मसाला. हे टाकलं धने पावडर, जिरा पावडर, थोडंसं गरम मसाला टाकायचा थोडासा. घरकुल मसाला पुडी पण टाकायची. आणि जे आपलं घरचं काळं तिखट आहे ते पण टाकायचं 2 चमचे. असं तळून घ्यायचं सगळं. छान कलर येतो मला कसं घ्यायला. ह्याच्यामध्ये टाकायचं आपण कांदा, लसूण, अद्रक हे सगळं एकत्र वाटलं. हे भाजलेलं आहे आधीच आपण म्हणून ह्याला काही जास्त हे करायची गरज नाही. जसा रस्सा पाहिजे ना तसा रस्सा होतो आपला. तेल आपण टाकून तेलात मिरची तळून घेतली तर आता हे माझं कांदा वगैरे लसूण हे सगळं टाकून झालं. हे मिक्स केलं मी. आता ह्याच्यात खोबरं भाजलेलं वाटून ठेवलेलं मी भाजून ते पण टाकतो मी. तर हा मसाला तयार झालाय आपला आता सगळा. तर हा मसाला याच्यामध्ये ओतायचा आपण सगळा. आणि परत आपली जी भाजी आहे ती ह्याच्यावर ठेवून चांगली शिजवून घ्यायची आपण. तुम्ही बघा कशी तरी आले मस्त. आणि इकडं सुकं केलेले. तर आता 1 वाजलेले आहेत. तर आज उशीर झालाय. तर हे सगळं घेऊन आपण वरती जाऊया आपल्या आजी आजोबांकडे आणि जेवाय वाढू आणि बघूया काय त्यांना कसं वाटतंय. आजची भाजी म्हणजे तिखट झाले का सपक झाले माहिती नाहीये. तर आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण. तर मी आता सगळं घेऊन वरती जाते जेवायला वाढायला. तर मग खायचा का आज रस्सा? रस्सा खायचा ना. तर आता आपला रस्सा तयार झालाय. मग काय आता कसं काय पुन्हा कुणाला कसं पाहिजे सुक सपक का सगळंच पाहिजे?
सगळं देऊ सगळं बर. तर आता आपलं भाजी वगैरे बनवून झालंय, एक वाजलेत आपले, वाजून गेलेत, अजून उशीर झालाय, जरा जास्त भूक लागू द्यावं म्हटलं म्हणजे अर्धी चपाती जास्त जाईल बरोबर. तर आता असं जेवण मी वाढलेलं आहे, येऊन घेऊन जावा प्रत्येकाला. काय हा कांदा तू द्या मला फक्त, त्याला पण सोडा रे वाऊ करा दे मध्ये बसून. कालवण कसं द्यायचं असतं त्याला सपक रसा घ्या. या सगळ्यांनी उचला आता इथल्या देऊ. हा द्या 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 प्रत्येकाला द्या. तर आजचं आपलं जेवण असं आहे, जरा वेगळं आहे, यांच्यासाठी स्पेशल आहे. हा घ्या घ्या प्रत्येकाने घ्या प्रत्येकाने घ्या. हा तर झालंय आता सगळ्याला जेवण वाढून. पण आपले एक आजोबा आहेत ते खात नाहीयेत नॉनव्हेज, तर त्यांच्यासाठी भेंडीची भाजी वरण चपाती आणि भात केलेला आहे. तर मी आज बसतात ना आजोबा, तर त्यांना देते. यांचं सगळ्यांच झाले वाटत. आजोबा इथंच बसून जेवा तुम्ही. हा इथंच बसा. हा मागे सरकून बसा. मी पाणी देते आणून तुम्हाला. हा तर आजोबांना इकडं दिले जेवायला. तर आज सकाळी मी असं ठरवलं की आजींना मटणाचा वगैरे रस्सा देऊ आपण. तर आज मी दुपारी यांच्या एक वाजताच्या जेवणामध्ये रस्सा केला होता, सुकं वगैरे केलं होतं. तर तुम्हाला कसं आहे काय छान झाले काय? मटणाचं ताट आहे का पुढे मंगलमाशी काय मग मंगलमाशी राखा कालच केला बाबा. आ सगळ्यात मिक्स केलं तू बिजू घातले का? दाता नाहीत ना तुला? दमाने खायचे पण हा एकदम दमाने खायचे चावून चावून. तर असं सुका रसा तांबडा रसा आज हॉटेलमधलं जेवण वाटलंय का? कशाला हॉटेलमध्ये जायचं? सेम हॉटेल मस्त. हॉटेलमध्ये एक ताट घ्यायचं म्हटलं तर 200-300 रुपये काय मग राकेश छान नाही. आमचा राकेश एकच गोष्ट बोलते छान झाली हा ना हॉटेल फाय काय झालंय. अरे रे असं हॉटेल मध्ये जेवला? हा जेवलं आहे. कधी? मावशीने न्यायचं जेवायला या तवा जेवलं होतं. 75 रुपयाला ताट होत. 75 रुपयाला ताट होत. आता माप झालं ते भाजी मध्ये कोणी हात घालणार नाही. माझा भाजी तुम्ही नाही का दिली ती मला? आम्ही दोघांची खाल्ली तो म्हणले एकदम मस्त गव्हा ना. आमच्या आजोबाला सगळ्या गोष्टी माहितात खाण्याच्या. एक नंबर खाल्ल्या पिल्याला माणूस आहे. नाही पहिले भाजी चांगली तुमची चांगली आहे ना. तुम्हाला आवडली ना रस्त्यात चुरून खावा चुरून ताव द्या. हा तर आपलं झालंय आजी आजोबांचं जेवण वाढून वगैरे आणि मस्त जेवतायत आणि सगळ्यांनी बोलले की चांगली झाली भाजी. तर तुम्हाला खरंच धन्यवाद सगळ्याला. आवडली ना तुम्हाला भाजी? त्याच्यापेक्षा आनंद नाहीये दुसरा. आणि आता चिकन मटण म्हटलं की जरा जेवण करताना कोणी बोलणार नाही माझ्याशी, एक वेगळा उत्साह असतो. तर तुम्ही तुमचं जेवा सगळेजण पोटभर. तर असंच आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या वृद्धाश्रमातलं काम, वृद्धाश्रमातल्या ॲक्टिव्हिटी कसं असतं, आमचं काय करतो हे सगळं दाखवत आहोत तुम्हाला. तुम्ही खूप चांगला आम्हाला प्रतिसाद देताय, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मना धन्यवाद धन्यवाद. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.